करायली ग? कपडे धुती काय बाळ होते? ही चमक छल्लू कुठे हिंडती? आली तर आली चिखलात चिखलात। ए आर्या इकडे बाकी पाण्यात खेळती ही आर्या राणी। चल ना, हाय। माझ्याकडे काय ती येत नाही आणखी। रडायला लागलं वाटतं ते उठलं ना। ते बघ बाळ आहेत, बाळ आर्या, बाळ आहे, बाळ बाळ आहे, ते बाळ ते हे हे किती छान आहे ना, किती गोड गोड आहे। बघ ते पप्पी देते, तू देते का? घेऊ का? बरं इकडे नाही घेत, इकडे ना, ए इकडे बघ, म्हण बघ, म्हण त्या बाळाला इकडे, तर बघ, म्हण त्या बाळाला बघ, म्हण ना तिला, तेवढंच बोलता येते। चल बघ, म्हण त्या बाळाला, चल हा बघ, म्हण बघ, कधी ओळख करायची? आता 2 दिवस झाले ना त्या बाळाला। बघ म्हण बघ बघ, आता चुबी वाटते, आता घाल मागती, घाल दी म्हणती बाय, आता कसला गोड गोड गाले। बघ बघ बघ, म्हण ना बघ, आमच्या शिवांशची बायको आहे ती, ही बायको करायची त्याला, म्हणजे काकाला घेऊन येणार काही 1 वर्ष 2 महिन्यांनी मोठी आहे फक्त, पण मोठी आहे म्हणून करायची, म्हणजे ती त्याला सांभाळेल। पण ती आणखी त्याच्याकडे जातच नाही, मी त्याच्याजवळ असते म्हणून त्याची चिन माझी ओळखच नाही आहे, ती लांब लांबच राहते। उठ उठ उठ, खाली ओल आहे, कुठं बसायचंय? बसती कुठ? निठू बघ कुठं, गाल दे ना मला, गाल दे की बरं, हे दे चैन दे, काहीच नको, असली कसली सून आहेस मग माझी। मला किती चिटकती तुला, सगळा व्हिलॉग माझ्या सुनावर, म्हणजेच कुठेही आर्यावर आहे। तर तिथे सुरू आहे, तिथं काहीतरी कारनामे सुरू आहेत, पारुषी ते आंघोळ नाही केली तिने आणखी, काल केली होती थंडीमुळे नाही केली, किंवा करेल थोड्या वेळाने। या आमचं पिल्लू शिवांश झोपलाय, आता माझी आंघोळ झाली आहे, थोड्या वेळ झालं तर आमचे कपडे धुवायला सुरू येतं, तर मम्मा धुती कपडे, काही धुतले ते वाऱ्यामुळं आवाज येतोय का नाही क्लिअर काय माहिती, जोरात जोरात बोलते त्याच्यासाठी। हे पहा, तुम्ही बघितलंच असेल आमच्या घराच्या समोरचं, हे काही कपडे धुतले ते वाळतायत, ते चव्हाण साहेबाचे माझे आणि शिवांशचे कपडे होते, तर ते मागास धुतले ते आता वाळले असतील, ऊन 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 झाले। तुला येते का बोलता काही? तू घालशील? 2 दिवस झाले पण तिची माझी काय आणखी ओळखच नाही झाली। हे झाड कुणाला कुणाला माहिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, हे फुलाचंच झाड आहे पण माहीत असेल आता सगळ्यांना, पहिलं नव्हतं इकडं एवढं कुठं, पण आता लावतात ते रोडच्या मध्ये लावतात वाटतं, रोडच्या मध्ये जरा वेगळं असते पण असंच असते। हे आमच्या दारातला बगीचा, छोटले छोटले झाड आहेत आणखी, ते मी वाढले नाही तर बारकुले बारकुले, तर आत्ताच लावले ते म्हणून वाढले नाही। हे मोगरा यायला येतात फुलं, आता नाही ते आले पण त्याच्या सीझनमध्ये येतात। कढीपत्ता पोह्यामध्ये टाकून खायला टेस्टी टेस्टी।
तर त्या दिवशी तुमचे कुत्र्याचे पिल्ले दाखवायचे राहिले होते आमच्या चंपीचे, ते दाखवते मी तुम्हाला आता. चंपी कुठे येऊन पकडेन नाही तर माझा पाय, दाखवते मी तुम्हाला बॅक कॅमेराने. पाय तर बसले ते, त्यांना रात्रीसाठी हे पोतं टाकलं होतं पण ते बाजूला गेले. किती क्यूट क्यूट पिल्ले इथे, खूप छान आहे. तर इथला खड्डा बुजलाय तिथं होतं का? चार पाच आहे ते, एक दोन चार पाच. आमची क्यूट क्यूट पोरगी, आमची क्यूट क्यूट आर्या. चल हे रडकीच आहे. कसं कळालं काय माहिती, आम्ही गेलेलो तिथं, आम्ही तिथून आलं की ती आली. कुठे गेली? इथं बसली ते या पोत्यामध्ये जाऊन बसली. सोयाबीनच्या समोर टाकलेली पोते त्याच्यात. तिला पण गरमीला थंडीमुळं बसू वाटतं. येतं लार्या तिकडं कुत्तू चावण सर चंपी. आमच्या ओढाचं झाड दाखवलं आहे मी पहिल्या दिवशीच, त्याच्या पारंब्या पार खाली आल्यात. चला आपल्याला शिवांशला आता कपडे घालायचे, तो उठलाय झोपेतून. त्याचे कपडे घालायला सुरू आहेत. मला नाही येत आणखी घालता, काढायचं शिकले आता. झोप येते. आणखी कुठे येत आता डब्बा?